लोकसभा निवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीनं महायुतीला मोठा धक्का दिला फोर्टी फाय प्लसचं मिशन ठेवलेल्या महायुतीला या निवडणुकीत फक्त सतरा जागा मिळाल्या महायुतीतल्या तिन्ही पक्षांना फक्त एक आकडी जागाच मिळवता आल्या यामध्ये सगळ्यात मोठा फटका बसला तो भाजपाला दोन हजार एकोणीसला ला तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी फक्त नऊ जागांवर समाधान मानावं लागलं रावसाहेब दानवे सुधीर मुनगंटीवार या दिग्गज नेत्यांना तर कपिल पाटील भारती पवार अशा भाजपच्या के केंद्रीय राज्यमंत्र्यांचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला हा महाराष्ट्र भाजपसाठी मोठा धक्का मानला जातो पण या सगळ्यात भाजपच्या एका नेत्याच्या विजयाची मोठी चर्चा होते सत्तेच्या विरोधात जनमत असतानाही भाजपच्या एका नेत्यानं मैदान मारलंय तो नेता म्हणजे नारायण तातू राणे नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत ठाकरेंच्या विनायक राऊत यांचा सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी पराभव केला राणेंना एकूण चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा तर विनायक राऊत यांना चार लाख सहाशे छप्पन मतं मिळाली आहेत त्यामुळं राणेंचा हा विजय महत्वाचा मानला जातोय पण राणेंसाठी ही निवडणूक सोपी नव्हती राणेंची प्रतिष्ठा अस्तित्व आणि राजकीय भवितव्य या सगळ्याच गोष्टी या निवडणुकीत पणाला लागल्या होत्या उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती गेले दोन टर्म खासदार असलेल्या विनायक राऊत यांचं आव्हान आणि मित्रपक्षातल्या नेते आणि कार्यकर्त्यांची असलेली नाराजी या सगळ्यामुळं राणे पराभूत होतील असं बोललं गेलं पण राणेंनी हा सामना कसा जिंकला शिवसेनेचा बाले किल्ला असतानाही रत्नागिरी सिंधुदुर्गात चाळीस वर्षांनी राणेंनी कमळ कसं फुलवलं त्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू राणेंच्या विजयाची कारण शोधण्याआधी त्यांच्यासमोर असलेली आव्हानं बघावी लागतात शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ठाकरे आणि राणेंमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला प्रत्येक निवडणुकीत राणे पिता पुत्रांच्या विरोधात शिवसेना त्वेषानं लढली दोन हजार नऊ ला राणेंनी आपले चिरंजीव निलेश राणे यांना रत्नागिरीतून खासदार केल्यानंतर पुढच्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता राणे स्वतः दोन हजार चौदाला कुडाळ विधानसभेतून पराभूत झाले हा पराभव त्यांच्या खूपच जिव्हारी लागला होता या सगळ्या पराभवामुळं कोकणातून राणेंचं अस्तित्व संपलं अशा चर्चा झाल्या त्यानंतर राणेंनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला त्यांचे चिरंजीव नितेश राणे कणकवलीतून आमदार झाले राणेंना व्हाया राज्यसभा केंद्रीय मंत्रिपद मिळालं पण जनतेचा कौल मिळत नव्हता राज्यसभेची टर्म संपल्यानंतर राणेंना भाजपनं राज्यसभेत पाठवलं नाही आणि तेव्हापासून राणे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपचे उमेदवार असतील अशा चर्चांना सुरुवात झाली पण ही जागा मूळची शिवसेनेची असल्यामुळं शिंदे गटाचे किरण सामंत इथून इच्छुक होते त्यासाठी ते आणि त्यांचे बंधू उदय सामंत यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली होती त्यामुळे राणे विरुद्ध सामंत असा संघर्षही पाहायला मिळाला दुसरीकडे ठाकरे गटाकडून राणेंना पराभूत करण्यासाठी पूर्ण फिल्डिंग लावण्यात आली राणे हेच आमच्या विरोधात असावेत असं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत होतं सिंधुदुर्गात राणेंचा होल्ड असला तरी दीपक केसरकर यांच्यासारख्या नेत्यांशी त्यांचं असलेलं पारंपरिक वैर त्यांना अडचणीत आलेल असं बोललं जात होतं पण तरीही त्यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं आणि राणेंनी कोकणाच्या लाल मातीत शड्डू ठोकला आता राणेंच्या विजयाची कारणं कोणती ते बघूयात सगळ्यात पहिलं कारण म्हणजे राणेंचा कोकणशी असलेला कनेक्ट आणि विकासाचं सा मॉडेल तळ कोकणात शिवसेना पोहोचवण्याचं पहिलं क्रेडिट हे आजही नारायण राणेंनाच दिलं जातं शिवसेना सोडल्यानंतरही नारायण राणे यांची ओळख कोकणचं नेतो अशीच राहिली रत्नागिरी सिंधुदुर्ग ही राणेंची राजकीय कर्मभूमी आहे मालवणी येथे असल्यामुळं सिंधुदुर्गातल्या मालवणी मातीशी आणि माणसांशी राणेंची भावनिक नाळ जोडली गेली आहे त्यामुळंच कोकणात राणेंना मानणारा मोठा वर्ग आहे लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक विधान राणेंनी केलं होतं त्याचाही परिणाम इथल्या जनतेवर झाल्याचं सांगितलं जातं गेली अनेक वर्ष राणेंनी कोकणाच्या विकासासाठी सातत्यानं काम केलं सिंधुदुर्गात चिपी विमानतळ होळ्यात राणेंचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं आठ महिने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नारायण राणेंनी रस्ते वीज या पायाभूत सुविधांसाठी त्या काळात मोठ्या प्रमाणावर निधी आणला होता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यावरही त्यांनी कोकणात उद्योगांचं जाळं निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्याचं सा सांगितलं जातं महाराष्ट्रातलं पहिलं ट्रेनिंग सेंटर सिंधुदुर्गात सुरू करून इथल्या तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी राणेंनी प्रयत्न केल्याचं बोललं जातं सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजच्या उभारणीचं क्रेडिटही राणेंनाच दिलं जातं मनात कोकण आणि डोक्यात कोकणच्या विकासाचं विजन यामुळं नारायण राणेंनी कोकणकरांशी चांगला कनेक्ट साधलाय हेच त्यांच्या विजयाचं मोठं कारण असल्याचं बोललं जातं राणे विजयी होण्याचं दुसरं कारण म्हणजे सिंधुदुर्गातून मिळालेलं लीड सिंधुदुर्गावर राणेंचा चांगला होल्ड असला तरी रत्नागिरीमध्ये राणेंना कायमच विरोध झाल्याचं पाहायला मिळालं या निवडणुकीतही नारायण राणेंची सगळी भिस्त ही सिंधुदुर्गावर अवलंबून होती पण सिंधुदुर्गातल्या कणकवली मतदारसंघात नितेश राणे आमदार असले तरी कुडाळ विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक आमदार आहेत तर सावंतवाडीचे शिंदे गटाचे आमदार मंत्री दीपक केसरकर यांचं आणि राणेंचं विळ्या भोपळ्याचं नातं कोकणानं पाहिलंय दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत असतानाही केसरकरांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या निलेश राणेंच्या विरोधात उघड उघड प्रचार केला होता त्यामुळं केसरकरांची भूमिका यावेळी महत्वाची असणार होती रत्नागिरीतल्या चिपळूण रत्नागिरी आणि राजापूर इथे ठाकरेंच्या विनायक राऊत यांच्या बाजूनं वातावरण असल्याचं पाहायला मिळालं शिंदे गटाच्या सामंत बंधूंनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी त्यांची चांगली मदत राणेंना झाल्याचं दिसून येत नसल्याचं बोललं जातंय रत्नागिरीतल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या विनायक राऊत यांना राणेंपेक्षा पन्नास हजारांचं लीड मिळालंय पण राणेंनी डाव मारला तो सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गात राणेंनी मोठी आघाडी घेतली कणकवलीतून राणेंना एक्केचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव कुडाळमधून सव्वीस हजार दोनशे छत्तीस आणि सावंतवाडीमधून एकतीस हजार सातशे एकोणीस मतांचं लीड मिळालं या लीडच्या जोरावरच राणेंनी सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांची आघाडी घेत बाजी मारली कुडाळमध्ये वैभव नाईक यांची पूर्ण ताकद राऊतांसाठी लागली असतानाही तिथे राणेंचा वैयक्तिक करिश्मा दिसून आला तर सावंतवाडीत केसरकर आणि राणेंचं झालेलं मनोमिलनही मतांमध्ये दिसून आलं दीपक केसरकर हे मॅन ऑफ द मॅच असल्याचं विधान करत नितेश राणेंनीही केसरकरांचे आभार मानलेत त्यामुळंच राणेंच्या विजयाचं गणित जमल्याचं बोललं जातं राणेंच्या विजयाचं तिसरं कारण म्हणजे विनायक राऊत यांच्याबाबत असलेली नाराजी आणि राज ठाकरेंची सभा विनायक राऊत हे गेले दोन टर्म रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आहेत पण गेल्या दहा वर्षात त्यांच्याकडून मतदारसंघाचा फारसा विकास न झाल्याचं सांगितलं जातं मुंबई गोवा महामार्गाचं वर्षानुवर्ष रखडलेलं काम ही चाकरमान्यांची मोठी तक्रार आहे त्याचा पाठपुरावा अजूनही होऊ शकलेला नाही अनेक प्रकल्प आणि उद्योगांच्या उभारणीसाठीही कोकणात निधी आणण्यात विनायक राऊत त्यांना अपयश आल्याचं सा सांगितलं जातं चिपी विमानतळालाही विनायक राऊत त्यांच्याकडून सुरुवातीला विरोध करण्यात आल्याचा प्रचार नारायण राणेंनी केला होता यासोबतच कोकणातल्या संघाच्या स्वयंसेवकांनी आणि भाजपच्या केडरनं केलेलं काम बूथ सबसे मजबूत आणि जनसंवाद यात्रेतून ग्राउंड लेवलवर साधलेला कनेक्ट यामुळं भाजपला आणि विशेषत नारायण राणेंना रत्नागिरीत चांगलं यश आल्याचं बोललं जात आहे तसंच कणकवलीत झालेल्या राज ठाकरेंच्या सभेचाही मोठा इम्पॅक्ट कोकणच्या जनतेवर झाल्याचं सांगितलं जातं तुम्हाला संसदेत जाऊन बेंच वाजवणारा खासदार हवाय की कामं करणारा मंत्री हवाय असा प्रश्न करत राज ठाकरेंनी राणेंचं कौतुक केलं होतं प्रशासकीय कामाचा असलेला अनुभव आणि कामाचा सपाटा या राणेंच्या गुणांचं ठाकरेंनी जाहीरपणे कौतुक केलं नाणार बारसू यासारख्या प्रकल्पांना ठाकरे गटाकडून होणारा विरोध राज ठाकरेंनी विविध संदर्भ देत खोडून काढला होता कोकणाच्या पर्यटन विकासासाठी हॉटेल्स आणि विविध योजना कोकणात आणण्याचं मॉडेलही राज ठाकरेंनी या सभेत मांडलं त्यामुळं कोकणाच्या विकासासाठी राणेंना खासदार करण्याची भावना इथल्या लोकांच्या मनात निर्माण झाल्याचं बोललं जातं हे सुद्धा राणेंच्या विजयाचं प्रमुख कारण असल्याचं मानलं जातंय थोडक्यात ही राणेंच्या विजयाची तीन प्रमुख कारणं मानली जातात आता केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेल्या राणेंना लोकसभा जिंकल्यानंतर केंद्रात पुन्हा मंत्रिपद मिळणार का आणि कोकणाच्या विकासासाठी राणे कसे प्रयत्न करणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे राणेंच्या कोकणाच्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका